नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? चेन्नई येथील खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे. काही जणांनी काय म्हटलं आहे की वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी उत्तर बरोबर आहे, परंतु तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान कोणाचं आहे, तेव्हा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. आपल्या राज्याचा एक नंबर या ठिकाणी आलेला आहे. कशामध्ये? खेलो इंडिया युथ गेम्स 2023 च्या पदक तालिकेमध्ये. तुम्ही जर रँकिंग पाहिली तर एक नंबरला आहे महाराष्ट्र. टोटल 158 पदके जिंकलेली आहेत महाराष्ट्राने. त्याच्यामध्ये 57 सुवर्ण आहेत, 48 रौप्य आहेत आणि 43 कांस्य आहेत. 2 नंबरला आहे तमिळनाडू राज्य 98 पदकांसकट. 3 नंबरला आहे हरियाणा राज्य 103 पदकांसकट. 4 नंबरला आहे दिल्ली 56 पदकांसकट. आणि 5 नंबरला आहे राजस्थान 47 पदकांसकट. ठीक आहे, हे झालं कालच्या प्रश्नाबद्दल. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? आर्थिक वर्ष 2024-25 अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे, डेव्हलप्ड इंडियाचे जे काही एम आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, ते कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2047 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जे काही लेटेस्ट अर्थसंकल्प आहे, लेटेस्ट या ठिकाणी बजेट सादर करण्यात आलं आहे 1 फेब्रुवारी 2024 नवीन सदनमध्ये निर्मला सीतारामन यांच्याद्वारे. तर त्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचं उद्दिष्ट 2047 या वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारचे भारत वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या वर्षांसाठी एक एम ठेवत असतात, ध्येय ठेवत असतात. त्या वेगवेगळ्या एम्सवरती आपण एकदा या ठिकाणी नजर टाकूया. जसं की 2023 पर्यंत भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. 2024 पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये 35,000 कोटी रुपयाचं गुंतवणुकीचं लक्ष आहे. 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचं 100% विद्युतीकरणाचं लक्ष आहे. 2024 पर्यंत सर्व नागरिकांना आणि ग्रामीण कुटुंबांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा योजना या ठिकाणी इन्स्टॉल करण्याची योजना आखलेली आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करणे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट या ठिकाणी आखण्यात आलं आहे 2024 च्या अर्थसंकल्पानुसार. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. भाजपाचे ज्येष्ठ नेते टिंबटिंब यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात आलेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लालकृष्ण अडवाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लालकृष्ण अडवाणी यांना या ठिकाणी 2024 मधील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पुरस्काराबाबतीत आणि व्यक्तींबाबतीत 2-4 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. जसं की पुरस्काराचं नाव आहे भारतरत्न. भारतामध्ये दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा आहे. भारताचे 7वे उपपंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी कामकाज ऑलरेडी केलेलं आहे 2002-2004 या कार्यकाळामध्ये. त्याच्यानंतर BJP चे ते सहसंस्थापकांपैकी एक आहेत आणि RSS चे सदस्य देखील आहेत. आता या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. या पुरस्काराची सुरुवात झाली 1954 मध्ये. सर्वात प्रथम या ठिकाणी 1954 मध्ये 3 वेगवेगळ्या व्यक्तींना 3 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ते 3 व्यक्ती आहेत, श्री राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन. त्याच्यानंतर लेटेस्ट जर आपण नजर टाकली तर 2019 मध्ये 3 व्यक्तींना, पहिले व्यक्ती आहेत प्रणव मुखर्जी, दुसरे व्यक्ती आहेत भूपेन हजारिका आणि तिसरे व्यक्ती आहेत आपल्या महाराष्ट्राचे नानाजी देशमुख. त्याच्यानंतर लेटेस्ट 2024 मध्ये 2 व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न जाहीर झालेला आहे. पहिले आहेत कर्पूरी ठाकूर आणि दुसरे आहेत लालकृष्ण अडवाणी. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, महत्त्वाचा दिवस आहे, थोडासा या ठिकाणी राहून गेलेला होता. जागतिक कर्करोग दिवस
दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 फेब्रुवारीला आपण दरवर्षी जागतिक कर्करोग दिवस वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून आपण साजरा करतो. तुम्हाला जर असं विचारलं 2024ची थीम काय आहे तर लिहून घ्या, टुगेदर वी चॅलेंज दोज इन पॉवर. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी जागतिक कर्करोग दिवसाची. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस, आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत 37व्या क्रमांकाचा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित केला जात आहे. एक पॉईंट लिहून घ्या, हा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा असून या महोत्सवामध्ये राज्यातील हस्तकलेच्या माध्यमातून अनोखी संस्कृती आणि समृद्ध वारसा दाखवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा हस्तकला मेळा असणार आहे जो की हरियाणा राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे. हरियाणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966, मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच तमिजगा वेत्री कळगम हा एक पॉलिटिकल या ठिकाणी पार्टी आहे, राजकीय पक्ष आहे, ते सुरू करणाऱ्या अभिनेत्याचं नाव काय आहे असं विचारलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, या अभिनेत्याला तुम्ही सगळेजण ओळखत असाल, विजय असं या अभिनेत्याचं नाव आहे. या अभिनेत्याने एक नवीन राजकीय पक्ष सुरू केलेला आहे, तमिजगा वेत्री कळगम असं त्या पॉलिटिकल पार्टीचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारतीय हवाई दल वायुशक्ती 2024 सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत भारतीय हवाई दल वायुशक्ती 2024 हा जो काही सराव आहे, एक्झरसाइज आहे, तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राजस्थानबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 30 मार्च 1949, या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, चेस टाटा स्टील चॅलेंजर्स 2024चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिओन ल्यूक मेंडोंगा असं त्यांचं नाव आहे. पहा या ठिकाणी प्रोनाऊन्शिएशन थोडंसं अवघड आहे, लिओन ल्यूक मेंडोंगा असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी चेस टाटा स्टील चॅलेंजर 2024चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्वाच्या क्रीडा विजेतेपदाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, झालेल्या ज्या काही महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की 2023 झालेल्या पुरुष आणि महिला हॉकी ज्युनियर आशिया कप दोन्ही या ठिकाणी जिंकल्यात कॅटेगरीमधील आपल्या पॅरा भारताने, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023 ऑस्ट्रेलियाने, फिफा अंडर 20 विश्वचषक 2023 उरुग्वेने, इंटरकॉन्टिनेंटल कप 2023 भारताने, महिला आशिया कप 2023 भारताने, 13वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 मध्य प्रदेशने, आणि 13वी ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्य प्रदेशने. त्याच्यानंतर फुटबॉलची लीग कप 2023 इंटर मियामीने, पुरुष आणि महिला हॉकी 5S विश्वचषक भारताने, आणि दुरंत कप 2023 मोहन बागान सुपर जायंट या टीमने.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 अलीकडेच 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड केलेली आहे? 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अभिनव बिंद्रा असं त्या खेळाडूचं नाव आहे. त्या खेळाडूला या ठिकाणी 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी या ठिकाणी आपल्या भारतीय खेळाडूची या ठिकाणी मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी राधा रातुरी कोण आहेत? 1988 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांना या ठिकाणी उत्तराखंडमधील पहिल्या महिला मुख्य या ठिकाणी सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तराखंडबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नंदादेवी आणि गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, टेहरी आणि कोटेश्वर. पहिले वन उपचार केंद्र याच ठिकाणी आहे, पहिले जैवविविधता उद्यान याच ठिकाणी आहे, पहिले लाइकन पार्क याच ठिकाणी आहे आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच प्रयोगशाळेमध्ये माशांचे मांस विकसित करण्याचा उपक्रम सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? 10 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे काही मासे असतात त्या माशांचं जे काही मांस असतं ते विकसित करण्याचा जो काही उपक्रम आहे तो सुरू करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे केरळ राज्याने. केरळबद्दल लगेच आपण जाता जाता रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, 2024 या वर्षाला भारतीय नौदलाने टिंबटिंब वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे भारतीय नौदलाने. लगेच आपण जाता जाता भारतीय नौदलाबद्दल, इंडियन नेव्हीबद्दल सुद्धा आपण लगेच जाता जाता रिव्हिजन टाकूया. सर्वप्रथम या ठिकाणी दरवर्षी आपण भारतीय नौदल दिवस म्हणून साजरा करतो 4 डिसेंबरला. स्थापना झाली 1612. कमांडर इन चीफ असतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. 15 क्रमांकाच्या राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. नौदल प्रमुख आहेत 25 क्रमांकाचे ॲडमिरल आर हरिकुमार. नौदल उपप्रमुख आहेत 37 क्रमांकाचे संजय जसजीत सिंग. 4 जानेवारीपासून 2024 या ठिकाणी हे बदलण्यात आलेले आहेत. आता 38 क्रमांकाचे दिनेश के त्रिपाठी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 किती नवीन आर्थिक रेल्वे कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केलेली आहे? 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवीन 3 या ठिकाणी आर्थिक रेल्वे कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केलेली आहे. हे जे काही 3 आर्थिक रेल्वे कॉरिडॉर आहेत त्याच्यामध्ये 1 ऊर्जा खनिजे आणि सिमेंट कॉरिडॉर, 2 पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि 3 हेवी ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर, या सर्व प्रकारच्या कॉरिडॉरचा या ठिकाणी समावेश असणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2021-22 नुसार महिला नोंदणीमध्ये अव्वल राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ की आंध्र प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थींनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.